बस मंडळी ऐकायचं आहे, 5 मिनिटात हवामान अंदाज, 5 मिनिटात ऐका. थोडासा कसा अंदाज आहे नगरमधला, नगरमधून असले तर नक्की ऐका. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चांगलं पडणार आहे, नगर जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, बीडमध्ये जास्त देखील पडणार आहे, सांगलीमध्ये आहे, साताऱ्यामध्ये आहे, कोल्हापूरला आहे, सोलापूरला आहे, पुणे मुंबईमध्ये. मित्रांनो बघा, एकदा पाऊस सुरू झाला का, तुफान पाऊस, आज पण मुसळधार पाऊस होतो मित्रांनो, सगळं आभाळ आलोय बघा, हे आभाळ बघा 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 मित्रांनो. कालचा आपण पाहिला व्हिडिओ, मोकार मुसळधार पाऊस. नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी मंडळी मंडळी, सगळ्या मंडळीचं, सगळ्या भावांचं आणि ताईंचं आपल्या चॅनलला आणि सगळ्या शेतकरी परिवारांचं पहिल्यांदा स्वागत. मित्रांनो तुम्ही आत्ताच अंदाज पाहिलेत आजची, नगरमध्ये मुसळधार पाऊस सांगितलाय, वैंतवा खरं पण सांगितलाय, किती घेतोय काय माहीत. आता 2-3 तारखेपासून तर सारखा चालू आहे पाऊस, काय उघडाचं नाव घ्यायना मित्रांनो. आणि एवढा पाऊस काय, पावसाळ्यात आला असतं किती चांगलं झालं असतं ह्या पावसानं, उगच ह्या टायमाला पाऊस आला आहे मित्रांनो. ह्यो पाऊस आता पाहिजे नव्हता, ह्यो पाऊस पाहिजे होती, म्हणजे पाहिजे होता पावसाळ्यात. ह्या अंदाज रावावाल्यानं आता अंदाज खरे होऊ राहिले त्यांचे. 1 तारखेला पाऊस झाला आहे, 2 तारखेला पाऊस झाला आहे, 3 तारखेला पाऊस झाला आहे, 4 तारखेला झाला आहे आणि 5 तारखेला नगरमध्ये एवढा भयान पाऊस आहे मित्रांनो. काळजी घ्या आपापली आणि आपल्या पिकाची, आपली जे असतील पिकं, मकाची काहीची, मका काहीची, कपाशी काहीचं, सोयाबीन, लवकर घरात काढून आणा, कारण पाऊस सांगितलाय दिवाळीमध्ये एवढा पाऊस सांगितलाय का भयान. बघा मग तुम्हाला पाऊस आल्यावर डबल काही करता येणार नाही, काही नाही डबल म्हणताना हवामान अंदाजवाल्याने सांगितलं नाही. हवामान अंदाजवाले 2-1 तारखेपासून तरफडू राहिले, सांगू राहिले तुम्हाला का पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे, एवढा पाऊस येणार आहे ना भयान, लय पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे सुरू झाला आता नगरमध्ये, आता तुमच्याकडे आहे का नाही कमीमध्ये नुकसान होऊ राहिलं आहे ना, म्हणजे सगळा कापूस पिवळा झाला आहे, काहीच करता येईना मित्रांनो, एवढं म्हणजे पाणीच पाणी झालं, वला दुष्काळ जाहीरवाणी झाल्या आता. हे पावसाळ्यात तरी ज्यादा आला असता तर वला दुष्काळ जाहीर करता आला असता, आता धड वला दुष्काळ जाहीर करता येईना आणि कोरडा दुष्काळ जाहीर करता येईना. आता काय करू या पावसाला आणि अंदाज रावायला, अरे चपलानं आणली पाहिजे ते अंदाज रावली सगळी. आता काय म्हणते तर हे आता 2-3 दिवस गेले ना, आता हे 4 तारखेचे गेले, आता आता 5, 6, 7, 8, 9, 10 आता एवढे दिवस राहिलेत, आता एवढ्या दिवसात मुसळधार पाऊस येणार आहे. पाऊस जर आला ना, पाऊस असा हात जोडून पाया पडणं, हात जोडून दोही हातानी म्हणून यांचे अंदाज खरे झाले. आणि तुमच्याकडं काही पावसाचं वातावरण असेल तर नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये, पाहू मग आपण पाऊस आल्यावर हाईतच आपण कुठं जाणार इथं. आणि नक्की सांगा मित्रांनो वातावरण झालं आहे का पावसाचं, म्हणजे आमच्याकडं ऊन पडत आहे मोकार, लय ऊन पडत आहे मोकार. तुमच्याकडं असेल तर नक्की सांगा मला, म्हणजे कसं जीवात जीव येईन पाऊस आलाय बा, अंदाज रावांचं खरं झालंय बा. मला तर वाटत नाही मित्रांनो पाऊस येईन म्हणून, आणि यांच्या जीवावर काही करू नका. चला मग जा रे, भेटू.